मी सय्यद पीर फकीरा, नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महासचिव। खरं नवी मुंबईमध्ये प्रशांत पाटील साहेबांनी राष्ट्रवादीसाठी खूप प्रयत्न केला आणि ते यशस्वी सुद्धा झालेले आहेत। ऐरोली विधानसभा आणि बेरापूर विधानसभामध्ये त्यांनी 80,000 मत राष्ट्रवादीला पडले आणि आता बघा नवी मुंबईमध्ये कार्यकर्ता राष्ट्रवादीमध्ये जोमाने वाढत आहे। नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीची ताकद दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये सुद्धा प्रशांत पाटील साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला आणि मलाही सुद्धा त्यांनी आदेश केलेला होता की तुम्ही ज्यांचे म्हणजे ज्यांना अनाज नाही त्यांना तुम्ही घरोघर पोच करा। आणि तसं त्यांच्या आदेशानुसार आम्ही 90 फॅमिलीजला कुठलाही फोटोग्राफ काढलेला नाही, कुठलाही ॲडव्हर्टाईज केलेला नाही, असं 90 घरांना आम्ही 90 फॅमिलींना आम्ही अनाज त्यांना दिलेले आहेत। म्हणून माझ्या असं पवार साहेबांचे असं विनंती आहे की साहेब खरोखरच प्रशांत पाटील साहेबांनी नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी पार्टीला बळकट केलेले आहे आणि पक्षाची अजून बळकट करण्यासाठी त्यांना एक ताकद हवी आहे। आणि माझी असं वैयक्तिक विचार आहे की त्यांना सिडकोचे अध्यक्षपद मिळावी। आता नवी मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शनसुद्धा येणार आहेत। मी तुम्हाला 100% खात्री देतो की साहेब प्रशांत पाटील साहेब नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची भरपूर नगरसेवक येऊन महाविकास आघाडीचे सत्तापणसुद्धा येणार आहेत अशी खात्री बाळगतो। तरी त्यांना पक्षातर्फे अध्यक्षपद मिळालं की अजून नवी मुंबईमध्ये पक्ष हे वाढणारच आहे त्या